झडपीच्या शिक्षकांनी कॅनेडियन भरारी मारली आहे. परतेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या रणजित डिसले या शिक्षकाच्या उपक्रमात मायक्रोसॉफ्ट कडून दाद मिळाली असून QR कोडेड टेक्स्टबुकच्या प्रोजेक्टचं सादरीकरण करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कडून त्यांना विशेष आमंत्रण मिळालं आहे. सरकारी शाळांत इथं दिले जाणारे शिक्षण याविषयी अनेक चर्चा होत असतात. आधुनिक युगात आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घालण्याचं प्रमाण अलीकडे घटू लागलं असून मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये घालण्याची प्रथा अलीकडे रूढ होऊ लागली. अशा स्थितीत माढा तालुक्यातील कदम मस्ती प्राथमिक शाळा परितेवाडीचे रणजित सिंग डिसले या शिक्षकांना तयार केलेल्या QR कोडेड पाठ्यपुस्तक या तंत्रज्ञान उपक्रमाची जगातील 300 इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट मध्ये निवड झाली. मायक्रोसॉफ्टच्या वतीने या आधुनिक उपक्रमाची निवड करण्यात आली असून या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने विशेष आमंत्रण डिस्प्ले यांना फोनवरून व लेखी पत्राद्वारे दिले आहे. येत्या 21 ते 23 मार्च 2 दिवसाच्या या कालावधीत टोरांटो कॅनडा येथे आयोजित जागतिक परिषदेत हा तंत्रज्ञानी प्रयोग सादर केला जाणार असून त्यासाठीचा सर्व खर्च मायक्रोसॉफ्ट करणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी सुखदेव सानक, गटशिक्षण अधिकारी सुहास गुरव, विस्तार अधिकारी विकास यादव, चांगदेव कांबळे, उमा साळुंके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी अभिनंदन केलंय. पाठ्यपुस्तकाच्या प्रत्येक पानावर हे QR कोड चिटकवले असून या कोडमध्ये त्या त्या पानाशी संबंधित आशय डिजिटल स्वरूपात साठवलाय. मोबाईलद्वारे हा कोड स्कॅन केला की कविता ऑडिओ रूपात ऐकता येते, धडा हा व्हिडिओ रूपात पाहता येतो, तसेच प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडवता येत. असा हा प्रोजेक्ट डिसले हे शिक्षक राबवित आहेत. राज्य शासनाने देखील त्यांच्या या प्रकल्पाची दखल घेत इयत्ता 6वीची सर्वच पुस्तके QR कोड फॉर्म मध्ये छापली आहेत. सध्या राज्यातील 18 लाख मुले अशी पुस्तके वापरत आहेत. रणजित डिसले यांचा राज्यातील एकमेव आधुनिक तंत्रज्ञानी शिक्षक म्हणून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांनी गौरव केला.